हरि ओम श्रीराम अंबते महादेव विरामाळ नागोमाळा उपासना केंद्र. मी पहिल्यांदा बापूंचे आलेला अनुभव सांगत आहे. पहिल्यांदा बापूंच्या सेवेत आले ते सेनी सेवेपासून सेनीशी. पहिल्यांदा आमची एक मुलगी 14 वर्षाची वारली, त्यामुळं कशातही मन लागलं नव्हतं. परत आमच्या शेजारचे बापू फक्त उपासनेला जात होते. त्याने सांगितले की तुम्ही बापू उपासनेत या, त्यामुळे तुमचं डोक्याचं टेन्शन थोडंसं कमी होईल. नंतर डॉक्टरांच्या ह्याच्यामुळे माझा बी पी कायम स्लो राहायचा, मुलगीचं तसं वाढल्यामुळे. नंतर मग एक झोपेची गोळी कायम डॉक्टरांनी चालू ठेवली. ती डॉक्टरने सांगितलेली की थोडं दिवस आल्यानंतर ती गोळी तुम्हाला बंद करावी लागेल. कायम ती गोळी चालू ठेवून चालणार नाही, परत त्याचे वाईट परिणाम दिसायला लागतात. नंतर आम्ही ती गोळी बंद करत शेवटी बापू फक्त गेले, शेनी सेवेला पहिल्यांदा गेले. नंतर शेनी सेवेपासून तिथले लोक केंद्र प्रमुखाने सांगितलं की तुम्ही रोज झोपताना उडी लावून झोपा, तुम्हाला झोप लागेल, काही अडचण येणार नाही. मी त्या पद्धतीनं रोज झोपताना उडी बापूंची उडी लावून झोपायची. तेव्हापासून झोपेची गोळी पहिल्यांदा एक होती, परत अर्धी झाली. अर्धी झाल्यानंतर परत नंतर थोडीशी केली, परत नंतर उडी लावूनच उडीची मत धरून डोळ्यात झोपून आहेत. तेव्हापासून बापू फक्त आल्यापासून त्या आजपर्यंत एकही झोपेची गोळी खाल्लेली नाही. खरे म्हणजे